नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. छान छान. आणि हा आमचा सँडी बाबा. आमच्या सँडी बाबाची थोडी तब्येत आज बरी नाही, बरं का? तुम्ही म्हणा नसतं बरी नाही, बरी नाही सांगते कधी पाहिलं की. पण काय करणार, आता सध्या छोटं बाळ आहे ना माझं. तर मग आज हे काजूच्या पप्पाची सुट्टी, कारण आमच्या सँडीचे आजोबा आले होते आमच्याकडे. तर मग आज आमच्या आजोबांना आणायला गेले होते पप्पा. दादा आले होते सँडीचे. हाय. तर मग काय, असं सगळं तर आवरलंय माझं, सकाळचं सगळं झालंय. पण आता काय, तर आता मला असं वाटतंय का, पप्पाची सुट्टी असल्यामुळे माझे इंजेक्शन बाकी आहेत. तर मला असं वाटतंय का, कोविडचं इंजेक्शन घेऊन येऊत आपण. कोविडचं इंजेक्शन घेऊन येऊया. कोविडचं इंजेक्शन घ्यायला जायचंय मला. तर आमच्याकडे पाहुणे आल्यामुळे मी आज घातली साडी, जरा म्हणलं नको. तसं गावाकडची लोकांना जरा बरं वाटतंय साडी बिडी तसली, म्हणजे वेळी म्हणलं चला जाऊ दे आपण साडी घालावी. मग मी सकाळी घातलेली साडी. मग मग आता काय काय, जेवायला नाही थांबलेत ती लोक, गेलीत लवकर नाश्ता पाणी करूनच गेलीत. कदाचित आले तर संध्याकाळी येतील. पण आज काजूच्या पप्पाची सुट्टी असल्यामुळे माझी इच्छा होती का इंजेक्शन घेऊन टाकावं. म्हणून बघते मी आज थोड्या वेळाने जाऊन येते, इंजेक्शन घेऊन येते. चला तर मग भेटते मी तुम्हाला इंजेक्शन घेऊन आल्यानंतर. फायनली आज मी येऊन पोचले आहे कोविड लसीकरणासाठी. स्पेशली ते पण आलेले आहे आमच्या इथल्या, इथं जे होतं चंद्रकांत दादा पाटील उपस्थितच्या ज्या बैठकीमध्ये, इथे आलेले आहे आम्ही आता लसीकरणासाठी. मला तर भीती वाटायला लागली सध्या, छान आहे मला भीती वाटत. पप्पा नंबरला थांबलेले आहे. चला तर मग आता घेतोय आम्ही टच करून, है ना काजू, टच करून घ्यायचं ना. सांडी कशी झाली फिलिंग विचार बरं. वॅक्सिन आज वॅक्सिनेशन झालंय आपलं पहिला डोस. चांगलाय चांगलाय. सोडायचं नाही ना. नाही नाही. तर आता मी घरी येऊन पोहोचलो. तर बघूत काय त्रास होतोय का मला. आणि सँडीची थोडी तब्येत आली बरोबर नसल्यामुळं सँडीचं लागलंय त्याला त्रास होतोय जंताचा. रडतोय तो. काजूच्या पप्पाची सुट्टी आहे आज म्हणून जरा म्हणलं घेऊन टाकावं. भरपूर दिवस झाले लांबणीवरतीच पडले इंजेक्शन. पहिला डोस घेतलाय. बोलते मी नंतर. रुसून बसला होता लगे दादा आमचा, दिलं नाही म्हणून ना. उलट्या साइडने खातोय पिलू. सरळ खा. बघा इथं सँडी खातोय रागी. संपली खाऊन जरा थोडंसं राहिलंय. त्याला म्हटलं भरून द्या कारण रडायला लागलाय. ते बघा कसं लागेल माझ्या मागं धावायला लागतंय. चहा घेते जरासा आणि थोडा वेळ झोपते. मग बघते जरा वेळ आणि काय होतंय का त्रास.
रडक बार आलाय माझ्या माग धावत. असानी कस व्हायचं सँडी, मम्माला त्रास होईल ना मग असानी तुझ्या मुड. व्हिडिओला लाईक करा मग आता, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आमचे काजू आणि सँडीची मज्जा तुम्हाला आवडती का बघायला सांगा. आणि आता बघा, मी थोडा चहा वगैरे पिऊन बसलेली आहे. आता थोडं थंडी वाजायला लागली, जरा बघते संध्याकाळचा स्वयंपाक लवकर आवरून घेते आणि मग गोळ्या वगैरे खाऊन घेते जरा दोन अजून, आणि बघते मग जरा बरं वाटलं तर ठीकच, मग काय नाही तर हाय ते हाय जे व्हायचं ते होईलच शेवटी. चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा मला माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतात का, छान छान वाटतात का बघायला. हे बघा काजूचं कसलं चाललंय, मुलांनी राड आत्ताशीच करणं चालू केलंय. दोन दिवसात काय होईल काय माहिती घराचे हाल. तरी मी सारखी आवरतच आहे मगापासून. हे बघा कसं नी काढून फेकायला लागलंय कचरं ही. चला मैत्रिणींनो बाय. हे बघा काजू बदमास. बाय बाय. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल, धन्यवाद.